नमस्कार भाई रसिकांनो, दीपक पाटील सर यांच्या सैतानी पडछाया आणि आकृत या कथा आपण ऐकल्याच असतील. जर ऐकल्या नसतील तर मी लिंक देत आहे, एकदा आवर्जून बघा. आपल्या खूप साऱ्या चॅनल सदस्यांची विनंती होती की दीपक पाटील सरांची आणखी एक कथा घेऊन या. आम्ही दीपक पाटील सरांना विचारले आणि सर लगेचच तयार झाले. आपल्यासाठी एक भयसफर आम्ही योजली आहे. अगदी पहिल्या भागापासून शेवटच्या भागापर्यंत तुमची साथ असेल ही आशा आहे. चला तर मग सुरू करूया. भरल्या घरात आता सावित्री काहीशी अस्वस्थ राहू लागली होती. तिच्या सासूबाई उघड काही बोलत नसल्या तरी सावित्रीला त्यांच्या वागण्यातला फरक जाणवू लागला होता. तिचे सासरेही हल्ली काहीशी अबोल झाले होते. भास्करराव मात्र निवांत होते. सावित्री राहून राहून त्यांच्यासमोर मुलाचा विषय काढे तेव्हा ते म्हणत, अगं व्हायचं तेव्हा होईल मूल, कशाला एवढा विचार करतेस, म्हणून ते सावित्रीला समजावत. पण सावित्री मात्र आतल्या आत कुडत होती. आयुष्यात एकदा तरी आई होणे हे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते. सावित्री त्याला अपवाद नव्हती. वांझपणाचं ओझ आयुष्यभर वागवायला तिचं मन तयार नव्हतं. ती आता कधी नव्हे तेवढी देवपूजा करू लागली होती. मार्गशीर्षातले गुरुवार ती एकही उपास तापास चुकवत नव्हती. पण साऱ्या देवी देवतांनी जणू तिच्याकडे पाठ फिरवली असावी. गोड बातमी काही येत नव्हती. देवघरात दिवा लावून सावित्री स्वयंपाकाच्या तयारीला लागली. भास्करराव गेले 2 दिवस मुंबईला गेले होते. एकदा ते परगावी गेले की परतीचा काही नेम नसे. कधी ते 2 दिवसात येत तर कधी आठवडाही लागे. सासूबाईंची तब्येत ठीक नसल्याने ते आपल्या खोलीत आराम करत होत्या. सावित्री एकटी स्वयंपाक करत होती आणि इतक्यात तिला वाड्याच्या पाठीमागे कसलीशी कुजबूज ऐकू आली आणि सावित्री तचकली. एवढ्या सायंकाळी वाड्यामागे कोण बरं असावं? नैसर्गिक कुतूहलाने सावित्रीने मागचा दरवाजा सावकाश उघडला. दरवाजा खुलताच स्वयंपाकघरातील प्रकाश मागील परड्यात पसरला. अंधार काहीसा कमी वाटू लागला. सावित्री डोकावून इकडे तिकडे पाहू लागली आणि इतक्यात तिला सासऱ्यांचा आवाज आला, सुनबाई मी आहे, आपण आज जा आणि दार लावून घ्या. ती एक आज्ञा होती. काहीशी दचकलेली सावित्री पटकन मागे फिरली आणि दार लावून घेतलं. पण हे दार बंद झालं असलं तरी तिच्या मनाची कवाडे मात्र सताळ उघडी पडली. आत विचारांचं काहूर माजलं. ती कुतूहलापोटी बाहेरील कुजबूज ऐकण्याचा प्रयत्न करू लागली. पण अस्पष्ट कुजबुजीशिवाय काहीही अर्थबोध होत नव्हता. बाहेर सासऱ्यांसोबत आणखी कोण होतं? सावित्री खिडकी शेजारी उभी राहून आवाज आलेल्या दिशेने निरखू लागली आणि समोरची व्यक्ती पाहून ती आणखीनच दचकली. मागील त्या मिठ्ठ अंधारात माणिकरावांसमोर एक व्यक्ती उभा होता. त्याने अंगात एक काळा जगा घातला होता. कड्यात कवड्याच्या माळा असाव्या. अंधारात त्या चमकण्याचा भास होत होता. त्या इसमाला दाढी होती. हातभर केस विस्कटलेले वाटत होते. एकंदरीत तो एक मांत्रिक आहे, सावित्रीने ओळखले. मामांजी सोबत हा मांत्रिक? ते नक्की काय बोलत असावे? अन मामांजी असल्या गोष्टी करतात? भरल्या घरात असला अभद्र प्रकार कशासाठी? काय कमी आहे आपल्याला? का अशा अघोरी गोष्टीच्या नादी लागावं? एक ना अनेक प्रश्न तिच्या मनपटलावर जणू पिंगा घालू लागले. भास्करराव आल्यावर त्यांच्याशी बोलावं सावित्रीने ठरवलं आणि भानावर येत ती स्वयंपाक करण्यात गुंग झाली. रात्रीचे जेवण उरकून सावित्री उठली. मुंबईला गेलेल्या भास्करराव आज येतील असं सावित्रीला वाटलं होतं. पण तिचा भ्रमनिराश झाला. रात्रीचे 9:30 होऊन गेले. आता ते येण्याची शक्यता नव्हती. सासूबाई आणि मामांजी केव्हाच आपल्या खोल्यांमध्ये गेले होते. सासूबाई सावित्रीच्या बाजूच्याच खोलीत झोपत, मामांजी मात्र काही दिवसांपासून वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीत झोपत. रात्री उशिरापर्यंत त्या खोलीचा दिवा सुरू असे. सावित्री आपल्या खोलीत आली आणि एक कादंबरी वाचत बसली. रात्रीचे 11:30 होऊन गेले. तिला डोलक्या येऊ लागल्याने तिने दिवा बंद केला आणि ती झोपू लागली. झोप लागून काही वेळ झाला असेल आणि खोलीत कोणीतरी आलं. पलंगावर एका कुशीवर पडलेल्या सावित्रीला मागून मिठी मारली. सावित्री जागी झाली आणि दचकली. स्पर्श ओळखीचा होता. इतक्यात मागून भास्करावांचा आवाज आला, आज लवकर झोपलीस? सावित्री आता कुशीवरून सरळ झाली आणि म्हणाली, इतक्या उशिरा आलात आणि हे काय, दिवा का नाही लावलात? घाबरले ना मी. आपल्याच घरात कोणी घाबरतं का? म्हणत भास्करावांनी तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. अंधारात झालेल्या त्या अनपेक्षित स्पर्शाने सावित्रीचं सार अंग मोहरलं. ती भास्करावांच्या बाहुपाशात समावली. पुढील काही क्षण देहबोली शब्दांवर मात करत होती. जाणीवा आपल्या अत्युच्च शिखरावर पोहोचल्या होत्या. गुलाबी थंडीतही दोघेही घामाघूम झाले. सावित्री आज एका वेगळ्या सुखाचा अनुभव घेत होती.
एक असं सुख जे तिने लग्नानंतरच्या 1.5-2 वर्षात कधीही अनुभवलं नव्हतं। आज भास्करराव फारच आक्रमक होते आणि थकलेले ते 2 जीव कधी झोपी गेले त्यांचं त्यांनाच कळालं नाही। सकाळी सावित्रीला जाग आली तेव्हा 7:30 होऊन गेले होते। तिचे सर्वांग जड वाटत होते। ती लगबगीने उठली। भास्करराव केव्हाच उठले असावे। ती धावतच स्वयंपाकघरात गेली। सासूबाई नाश्ता बनवत होत्या। त्यांनी सावित्रीला आंघोळ करून येण्यास सांगितले। अर्ध्या तासात तयार होऊन ती परत स्वयंपाकघरात आली। सासूबाईने तिला नाश्ता दिला। एव्हाना मामांजींच्या दुसऱ्या चहाची वेळ झाली होती। नाश्ता करून सावित्री उठली आणि चहाचा कप घेऊन दिवाणखान्यात गेली। नेहमीप्रमाणे मामांजी तिथे पेपर वाचत बसले होते। त्यांना चहाचा कप देऊन सावित्री मागे वळली आणि दिवाणखान्यातून बाहेर पडत असताना तिला दिंडी दरवाजातून आत येणारे भास्करराव दिसले। त्यांच्या हातात एक सुटकेस होती। आत येताच त्यांनी सावित्रीला पाहून मंद स्मित केले आणि ते आपल्या खोलीकडे निघाले। सावित्री दिग्मूळ होऊन त्यांच्याकडे पाहत होती। तिला असं बावरलेलं पाहून भास्करराव म्हणाले, अगं अशी वेंदळ्यासारखी उभी काय, बॅग घे नाही, फार थकलोय मी रात्रभर गाडी चालवून। कानात कुणीतरी रखरखता लावारस होतावा तशी काहीशी सावित्रीची अवस्था झाली होती। ती खिळल्यासारखी तशीच उभी होती। मनाच्या डोहात चक्रीवादळ आल्यानं मनाचा गाभा जणू खरवळून निघाला। विचारांच्या वादळानं सारं मनपटल गढूळ झालं। सावित्री उभ्या जागी स्थिजली आणि असंख्य विचारांच्या मुंग्यांचं वारुळच तिच्या डोक्यात फुटलं। हे आता आले, मग रात्री कोण होतं? भास, स्वप्न की आणखी काय? छे, हे शक्यच नाही। आपला माणूस आपल्याला ओळखत नाही का? आणि तो भास तरी खचितच नव्हता, तो अनुभव होता जो मी रात्रीच घेतलाय। पण हे तर आताच येत आहेत, ते का खोटं बोलत असतील? हा काय गुंता आहे? आणि जर हे खरंच आता आले असतील तर रात्री काय घडलं माझ्याकडून? नाही, हे खरं नाहीये, नाही। आणि बघता बघता सावित्री कोसळली। भास्करराव तिकडे धावले। या गोंधळाने माणिकराव, सासूबाई आणि घरातील गडी माणसंही जमा झाली। एकाएकी सावित्रीला काय झालं असावं या विचाराने साऱ्यांच्या मुद्रा चिंताक्रांत झाल्या। भास्करावांनी आपली राजदूत गाडी काढली आणि पुढील अर्ध्या तासात ते शेजारच्या गावातले डॉक्टर घेऊन आले। डॉक्टरांनी सावित्रीला तपासले। सावित्रीचा रक्तदाब कमी झाला होता, त्यामुळे तिला भोवळ आल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला। सावित्रीला 2 दिवस पूर्णतः आराम करण्याचा सल्ला देऊन काही औषधं देऊन डॉक्टर निघून गेले। पुढील 2-3 दिवस सावित्री अंथरुणात पडून होती। घरच्यांसाठी ती आजारी असली तरी तिचं नेमकं दुःख कुणालाही ठाऊक नव्हतं आणि ती उघडपणे कुणाला सांगूही शकत नव्हती। सावित्री आता आतल्या आत कुडत होती। झाला प्रकार हा अर्थबोधापलीकडचा होता। विचार करून सावित्रीच्या मेंदूचा पार भुगा झाला होता, पण काहीही समाधान मिळत नव्हतं, गुंता सुटत नव्हता। भास्करराव घरी नसताना ते घरी कसे होते? त्यांचा आवाज, त्यांचा स्पर्श मला ओळखत नाही का? हे काय गौडबंगाल आहे? मी भास्करावांना विचारू का? पण त्यांना काय सांगू आणि कुठल्या तोंडाने सांगू? ही गोष्ट कोणालाही सांगणं योग्य नाहीये। कुणीही विश्वास ठेवणार नाही माझ्यावर। आधीच वांज ठरले आहे, आता बाहेर घ्यायला ठरे। नको, याची कुठेही वाच्यताच नको। एक वाईट स्वप्न समजून हे विसरून जायला हवं। 3-4 दिवसात सावित्री थोडीशी सावरली। या काळात तिच्या घरच्यांनी तिची पूर्ण साथ दिली। सावित्री आता अगदी सामान्य झाली असली तरी ती घरच्यांसमोर मनात आत कुठेतरी खोलवर एक जखम मात्र अजूनही भळबळत होती। ती जखम कोणी दिली हे मात्र एक कोडं होतं, पण हा वार सावित्रीच्या जिव्हारी लागला होता। या वाराने तिच्या संबंध आयुष्यावर एक काळकुट्ट झाकोळं पसरलं होतं। ती आता कधीही सामान्य होऊ शकत नव्हती। ती स्वतःला अपवित्र समजू लागली होती। भास्करराव जवळ येताच तिला आता धडगी बरे, स्वतःच्या नवऱ्याचीच तिला आता भीती वाटू लागली होती। भास्करराव मात्र सावित्रीच्या या वागण्याने बुचकळ्यात पडत, पण तिची तब्येत बरी नसेल हा विचार करून ते स्वतःला समजावत। दिवसांमागून दिवस सरत होते। वाड्यात एक अभद्र जाणीव फिरत होती। अजून कुणालाही याचा पत्ता लागला नसला तरी काहीतरी होतं जे अंधाऱ्या कोपऱ्यातून पुढे सरकत होतं। काहीतरी अपवित्र, अधाशी असं जे अमूर्त होतं, जे केवळ एक भास म्हणून वावरत असलं तरी फारच हिंसक आणि तितकंच भयानक होतं। जे या नश्वर मानव देहाची आसक्ती घेऊन आलं होतं। हळूहळू ती अभद्र जाणीव वाडा गिळंकृत करायला बसली होती। सावित्री तिच्याशी झालेल्या या प्रकारानंतर जगण्याची आसक्ती हरवून बसली होती। फक्त भास्करावांकडे पाहून ती आपलं जीवन व्यतीत करत होती आणि एक दिवस तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। त्याचं असं झालं, माणिकराव गळ्यांना घेऊन मळ्यात गेले असावे। भास्करराव गावात नव्हते, कामानिमित्त ते शहरात गेले होते। जेवण उरकल्यावर सासूबाई रोजच्या शिरस्त्याप्रमाणे दुपारची वामकुक्षी घेण्यासाठी आपल्या खोलीत गेल्या। त्यांना झोप लागली असावी आणि आता सावित्री वाड्यात एकटीच होती। दुपारचे 3 वाजत आले असावे। सावित्री हिम्मत करून उठली।
तिने आज आपलं जीवन संपवायचा पक्का निर्धार केला होता। ती दब्या पावलाने आपल्या खोलीतून बाहेर पडली आणि स्वयंपाक घराकडे निघाली। जाताना तिने सासूबाईंच्या खोलीत एक वार नजर भिरकावली। त्या समाधी अवस्था लागल्यासारख्या तल्लीन होऊन झोपल्या होत्या। स्वयंपाक घरात असलेला मागील बाजूचा दरवाजा उघडून ती परड्यात उतरली आणि झरझर पावले टाकत ती परड्यामागच्या अमराईकडे निघाली। त्या अमराईच्या कोपऱ्यात एक दगडी तुळ्यांची मोठी बांधीव विहीर होती। सावित्रीला पोहता येत नव्हतं, त्यामुळे तिनं विहिरीत उडी मारून जीव देण्याचा मार्ग निवडला होता। परड्यातून ती आत अमराईत शिरली। वाळलेला पाळापाचोळा तिच्या पावलांनी कुरकुरू लागला। दुपारच्या शांततेत तो आवाज काहीसा विचित्र भासत होता। ती पुढे पुढे सरकू लागली आणि अचानक ती थांबली। पायाखालची कुरकुर शांत झाली। तिला कुणाची चाहूल लागली होती का? तिच्या मागावर कोणी होतं का? तिलाही कदाचित हेच प्रश्न पडले असावेत। विजेच्या वेगाने तिने मागे वळून पाहिलं, पण मागे कुणीही नव्हतं। धीर एकटवून ती पुढे निघाली, पण एक जाणीव मात्र तिचा पिच्छा पुरवू लागली। एक नकोशी अभद्र जाणीव, कुणीतरी सोबत असल्याची, कुणीतरी मागावर असल्याची। हे पहिल्यांदा घडत होतं। आजवर वाळ्यात असला भास तिला कधीही झाला नव्हता। मनाच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात भीतीची हलकी स्पंदने उठू लागली। दुपारच्या कडक उन्हातही तिला थंडी वाजू लागली। आता ती त्या जुनाट दगडी विहिरीजवळ उभी होती। विहिरीत काळशार पाणी दिसत होतं। फारसा उपसा नसल्यानं वर्तुळाकार किनाऱ्याला पाळापाचोळ्याचा गवताच्या काड्यांचा खच तरंगताना दिसत होता। ती हलकेच त्या दगडी कट्ट्यावर चढली। आत उडी मारण्यासाठी ती हिंमत एकटवत असावी, आणि इतक्यात तिला आपल्या मानेजवळ एक हवेचा प्रवाह जाणवला। तिच्या मागेच कुणीतरी रागाने एक दीर्घ उच्छवास टाकल्याचा आभास तिला झाला आणि अचानक तिचे केस मागून आलेल्या जोरदार फुंकरीने वाऱ्यावर उडाले। सावित्री नखशिकांत घाबरली आणि डोळ्याचे पाते लवते न लवते तोच तिने स्वतःला विहिरीत झोकून दिले। आता केव्हाही ती जलसमाधी घेणार होती, त्या अभद्र जाणीवेपासून मुक्त होणार होती, आणि तिला अचानक आपण अधांतरीच तरंगत असल्याचा भास झाला। आणि तिचे पाय एका थंड ठोस जागी हलकेच टेकले, पण तोल गेल्याने ती धपकन पडली। गच्च मिटलेले डोळे तिने हलकेच उघडले। ती एका ओळखीच्या जागी होती। ती आपल्या स्वयंपाक घरात होती। थंडगार शहाबादी फरशीवर ती पडली होती। तिचे तोंड मागील दरवाजाकडे होते आणि अचानक तो दरवाजा धाडकन बंद झाला। तिच्या डोळ्या देखत दरवाजाची कडी लागली आणि बोल्टही सरकावला गेला। बोल्टचा आवाज झाला। विहिरीत उडी मारल्यापासून ते हा बोल्ट सरकवण्यास सेकंदाचा दशांश भागच लागला असेल। सावित्री हा प्रकार पाहून लटलट कापू लागली। तिच्या तोंडातून शब्दही फुटेनासा झाला। ती अभद्र जाणीव आता प्रखरतेने आपले अस्तित्व दाखवत होती। सावित्रीला ती सैतानी ताकद मरू देणार नाही हे आता निश्चितच होते। सावित्री कशीबशी उठली आणि आपल्या खोलीकडे धावत सुटली। त्या रात्रीच्या प्रकारानंतर काहीशी सावरलेली सावित्री विहिरीवर भरदुपारी घडलेल्या त्या अभद्र घटनेने पुरती कोलमडली। ही विचित्र घटनाही ती कुणाला सांगू शकत नव्हती, कारण भरदुपारी ती विहिरीवर कशाला गेली होती याचं उत्तर ती कोणालाही देऊ शकत नव्हती। एक गोष्ट मात्र तिच्या ध्यानात आली होती, ती आता आत्महत्या करू शकत नव्हती, कारण अजून एकदा त्या ताकदीला आव्हान द्यायची हिंमत तिच्यात नव्हती। सावित्री आता एक क्षणही या वाड्यात एकटी राहत नव्हती। ती सदैव आपल्या सासूबाईची सावली बनून त्यांच्या अवतीभोवती घुटमळत होती। एका सकाळी स्वयंपाकघरात सासूबाई सोबत नाश्ता करताना सावित्रीला अचानक उलट्या येऊ लागल्या। ती धावतच मागच्या दाराला गेली। परड्यात उतरून ती खाली वाकून उलट्या करण्याचा प्रयत्न करू लागली, पण उलटी काही येत नव्हती। तिची अवस्था पाहून तिच्या सासूबाई मात्र फार खुश झाल्या। त्यांच्या अनुभवी नजरेनं हेरलं की सावित्रीला दिवस गेले असावेत। त्यांनी ही गोष्ट सावित्रीला न सांगता माणिकरावांना डॉक्टरांना बोलवायला सांगितले। डॉक्टर आले, त्यांनी तपासियांती सावित्रीला दिवस गेल्याचे समजले। साऱ्या वाड्यात हर्षोल्लासाचे वातावरण तयार झाले। मागील 6-8 महिन्यात वाड्यात आलेली निराशेची जळमट कुठल्या कुठे नाहीशी झाली। सारं वातावरण चैतन्यमय झालं, पण सावित्री मात्र आता जास्तच खचली होती। कारण ती जरी आई होणार असली तरी होणारं बाळ मात्र भास्कर रावांचं नाही हे तिला खात्रीशीर माहिती होतं। पण घरच्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असलेला आनंद पाहून सावित्री हा विषप्यालाही रिचवायला तयार होती। ती हे सत्य कोणालाही सांगू शकत नव्हती। काळजात रुतलेला हा बाभळीचा काटा घेऊन तिला उरलेलं आयुष्य काढावं लागणार होतं। सावित्रीच्या सासूबाईंचा आनंद आणि उत्साह आता गगनात न मावणारा होता। त्या सावित्रीला फुलासारखं जपत होत्या, तिला हवं नको ते पाहत होत्या। काहीशे चिंतित दिसणारे माणिकरावही हल्ली खुश दिसत होते। सावित्रीला दिवस जाऊन 3-1 महिने होत आले असावे आणि भास्करराव अचानक आजारी पडले। एक दिवस त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या
अन बघता बघता पुढील 8 दिवसात त्याने अंथरून पकडले. वाड्यात कितीतरी दिवसांनी आलेल्या आनंदावर पुन्हा दुःखाचा झाकोळ पसरला. माणिकरावांनी भास्कररावांना शहरात नेले. 15 दिवस तिथल्या इस्पितळात भरती केल्यावर त्यांना थोडे बरे वाटू लागले. त्यांच्या सर्व चाचण्या करूनही रक्ताच्या उलटे होण्यामागचं नेमकं कारण समजलं नव्हतं. भास्कररावांना पुन्हा वाड्यात आणले गेले. काठीच्या आधाराने ते चालत फिरत असले तरी त्यांच्या अंगात त्राण नव्हते. आणि एक रात्री त्यांना अचानक घरघर लागली. सावित्रीने सासूबाई आणि माणिकरावांना आवाज दिला. सारी गडी माणसंही गोळा झाली. माणिकराव गाडी घेऊन शेजारच्या गावातल्या डॉक्टरांना बोलवायला गेले. डोळे सताळ उघडे ठेवून भास्करराव एकटक छताकडे बघत होते. आणि एक तीव्र सणक त्यांच्या छातीत उठली असावी. त्यांचा घरघरता श्वास आता अडखळला. डोळ्यात रक्त उतरलं आणि श्वास बंद झाला तो कायमचाच. माणिकरावांनी आणलेल्या डॉक्टरांनी भास्कररावांना तपासले आणि मृत घोषित केले. सावित्री आता जिवंतपणे मरणयातना भोगत होती. आघात एवढा मोठा होता की तिला धड रडताही येत नव्हते. तिच्या सासूबाई तिला पोटच्या पोरासाठी खंबीर व्हायला सांगत होत्या. पण तिचं मन मात्र कधीच मेलं असावं. वाड्यात मागील 5-6 महिने जे घडलं होतं ते फारच अभद्र आणि अनाकलनीय होतं. जी अभद्र चाहूल वाड्यात शिरली होती तिचा हा पहिला बळी होता का? अजून काय वाढून ठेवलं होतं सावित्रीच्या नशिबात? येणाऱ्या काळाकडे तरी याची उत्तर होती का? अघोरी